मी भारत सातपुते लातूर। प्रत्येकाला आपापल्या कामाचं वेळ असलं पाहिजे। मुख्याध्यापक असताना मी एक पात्रटीका लिहिली, पोलिसांना काळजी चोर कुठून आणायची, पोलिसांना काळजी चोर कुठून आणायची आणि मुख्याध्यापकाला काळजी पोरं कुठून आणायची, पोलिसांना काळजी चोर कुठून आणायची आणि मुख्याध्यापकाला काळजी पोरं कुठून आणायची। ती म्हणाली, दोन नंतर तिसरं नको, कुटुंब नियोजनाची केस घडली पाहिजे। ती म्हणाली, दोन नंतर तिसरं नको, कुटुंब नियोजनाची केस घडली पाहिजे। पण हा मुख्याध्यापक नवरा तिला झोपेत देखील म्हणाला, पोरं वाढली पाहिजेत, पोरं वाढली पाहिजेत। त्यानंतर राजकारणामध्ये फार गमती घडतात। ज्यांना गल्लीत वाजवता येते तो वाजंत्री होतो, ज्यांना गल्लीत वाजवता येते तो वाजंत्री होतो, ज्यांना दिल्लीत वाजवता येते तो मंत्री होतो, ज्यांना गल्लीत वाजवता येते तो वाजंत्री होतो, ज्यांना दिल्लीत वाजवता येते तो मंत्री होतो, आणि ज्यानं कुठं वाजवलं हे कुणालाच कळत नाही तो मुख्यमंत्री होतो, तो मुख्यमंत्री होतो। त्यानंतर आता परिस्थिती फार भयान झालेली आहे। आता कुठेही चाललेला स्फोट आहे, आता कुठेही चाललेला स्फोट आहे, बाहेर जावं तर बॉम्बस्फोट आहे, आता कुठेही चाललेला स्फोट आहे, बाहेर जावं तर बॉम्बस्फोट आहे आणि घरी राहावं तर घटस्फोट आहे, घरी राहावं तर घटस्फोट आहे। नापास झालेला मुलगा एकदा मुलीला विचारतो, नापास झालेला मुलगा एकदा मुलीला विचारतो, प्रेम करशील का? नापास झालेला मुलगा एकदा मुलीला विचारतो, प्रेम करशील का? ती म्हणाली, एवढं धाडस करू नको, कारण प्रेमात देखील तू नापास होशील, तू नापास होशील। शिक्षकाने विचारले, कोण पाहिले का एकत्र मुंगूस व साप? शिक्षकाने विचारले, कोण पाहिले का एकत्र मुंगूस व साप? विद्यार्थी म्हणाला, मी रोज पाहतो माझे आई व बाप, मी रोज पाहतो माझे आई व बाप। आजकाल बाजारामध्ये अपेक्षा फार वाढल्या। स्पर्धेच्या युगात दुकानदार म्हणतो, स्पर्धेच्या युगात दुकानदार म्हणतो, एक वस्तू विकत घेतली तर दुसरी वस्तू फ्री मिळते। स्पर्धेच्या युगात दुकानदार म्हणतो, एक वस्तू विकत घेतली तर दुसरी वस्तू त्यासोबत फुकट मिळते। असा सवयीचा गुलाम लग्न जमवताना पाहुण्यांना म्हणाला, नवरीसोबत मला करवली फ्री द्या, नवरीसोबत मला करवली फ्री द्या। हल्ली कधी कधी जमाना हा फार ढोंगी आहे। आपण असलो लुच्चे तरी गळ्यात घालावी माळ, आपण असलो लुच्चे तरी गळ्यात घालावी माळ, गाता येत नसेल भजन तरी हाती धरावा टाळ। आपण असलो लुच्चे तरी गळ्यात घालावी माळ, गाता येत नसेल भजन तरी हाती धरावा टाळ। वरून कीर्तन आतून तमाशा अशी जगाची फ्रेम आहे, वरून कीर्तन आतून तमाशा अशी जगाची फ्रेम आहे। नाहीतरी इथं देवापेक्षा बाईवर महाराजाचे प्रेम आहे, महाराजाचे प्रेम आहे। हल्ली शिक्षण संस्था शाळा सोप्या राहिल्या नाहीत। एका शाळेचा आधुनिक संस्थाचालक, एका शाळेचा आधुनिक संस्थाचालक घरी देखील आलिशान वागू लागला। एकदा एका शाळेचा आधुनिक संस्थाचालक घरी देखील आलिशान वागू लागला आणि बायकोला कायम करण्यासाठी दरवर्षी सासऱ्याला डोनेशन मागू लागला, डोनेशन मागू लागला। हल्ली उठता बसता माणसांना सरकारी योजनेचा चारा हवा, हल्ली उठता बसता माणसांना सरकारी योजनेचा चारा हवा, असा सवयीचा गुलाम शासनाला म्हणा, असा सवयीचा गुलाम एक पोरगी शासनाला म्हणाली की मला देखील सरकारी योजनेतून एक नवरा हवा, एक नवरा हवा। आता सर्व क्षेत्रामध्ये खाजगीकरण चाललं, सर्व क्षेत्रामध्ये खाजगीकरण झाले तर सरकार कशासाठी, सर्व क्षेत्रामध्ये खाजगीकरण झाले तर सरकार कशासाठी? टेस्ट ट्यूबमधून बेबी मिळणार असेल
तर मग नवरा कशासाठी? तर मग नवरा कशासाठी?